जनसामान्य जनतेचे प्रखर प्रश्न मांडणारे चॅनल महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह बातमी महत्त्वाची। कंधार शहरामधील महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। नागरिकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं नागरिकातून बोलल्या जात आहे। या रस्त्याविषयी आपण काय सांगणार आहे? रस्ता तर तसा खराब झालेलाच आहे। इतर सगळे कंधार शहरात लोक बघत आहेत। जो नगर परिषदेची किंवा नगराध्यक्षाकडून याचा सारखा पाठपुरावा चालू आहे। शासनानं ह्या रस्त्यासाठी 5 कोटी रुपये अनुदान मंजूर केले, ठोक अनुदान मंजूर झालेलं आहे। या कामासाठी आपण प्रशासकीय मान्यता आणि टेक्निकल सँक्शनसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे। ह्या दोन्ही गोष्टी जवळपास हे दोन्ही कामं संपत आलेले आहेत आणि लवकरच ह्या कामाला सुरुवात होईल। काही थोड्या बहुत टेक्निकल अडचणीमुळे थोडा उशीर झाला काम सुरू करायला, परंतु येणाऱ्या या महिन्याभरात म्हणजे म्हणा किंवा 2 महिन्यात म्हणा हे काम हो कामाला सुरुवात होईल आणि काम संपत बी 2-3 महिन्यात काम संपून जाईल। इलेक्शन समोर आहे म्हणून तुम्ही कामं चालू करायला का? असं काय आहे? नाही, इलेक्शन समोर आहे म्हणून नाही। हे पैसे तर जवळपास 1 वर्ष झालं मंजूर होऊन, परंतु कोविडच्या कारणामुळं शासनानं हे पैसे रिलीज केले नाहीत। आजही पैसे अर्धे पैसे रिलीज झालेत, अर्धे पैसे तसेच शासनाकडे जमा आहेत आणि येईल त्या 8 दिवसामध्ये ते सुद्धा पैसे रिलीज होतील आणि लवकरात लवकर कामाला सुरुवात होईल। इलेक्शन होत राहील, कामं हे बंद पडणारे नाहीत। कामं हे आम्ही जरी नसलो तरी कामं पुढे कंटिन्यू होणारच आहेत, परंतु आमच्या काळामध्येच जसा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रश्न सुटला तसा हे याही आमच्याच पिरियडमध्ये ह्याही रस्त्याचा मुख्य रस्त्याचा प्रश्न 100% सुटून जाईल। कंधार शहरातील आपण काही नागरिकांना आवाहन करणार आहेत आमच्या चॅनलच्या माध्यमातून? आता सार्वजनिक नगर परिषद निवडणूक जवळ येत आहे आणि शहरातील सर्व लोकांनी, युवक वर्गांनी, स्त्रियांनी, मुलींनी सगळ्यांनी मतदार नोंदणी करून घेणं जरुरी आहे आणि तसा 30 तारखेपर्यंत टाईम दिलेला आहे, वेळ दिलेली आहे नोंदणी करायची। तरी सगळ्यांना आवाहन करतो नगरसेवक म्हणून की आपण सर्वांनी नाव नोंदणी करून मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा ही विनंती करतो। कोविड या लसीकरणाच्या बाबतीत आपण काय सांगणार? कोविडच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी तसे सर्वांना आदेश दिले किंवा शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन स्वतः नगरपालिकेचे कर्मचारी आणि ग्रामीण रुग्णालयातले अधिकारी कर्मचारी डॉक्टर्स लोक सगळे जाऊन लोकांना कोविड लस घेण्याबाबत मार्गदर्शन सूचना करतात, लस घ्यायला भाग पाडतात आणि आमची बी नगर परिषदेच्या नगरसेवकाच्या वतीनं विनंती आहे सगळं शहरवासियांना की सर्वांनी आपण सुद्धा या मोहिमेला प्रतिसाद द्यावा आणि कोविड लस प्रत्येकाने घ्यावी आणि शासनाचा उपक्रम पूर्ण व्यवस्थित राबवा आपल्या शहरामध्ये आणि मदत करावी एवढी मी सर्वांना विनंती करतो। कंधार शहरातील बऱ्याच प्रभागामध्ये रस्ते, नाल्या यांचे अनेक असे प्रश्न निर्माण आहे, तर ते आपण नगरसेवक म्हणून कशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे? वास्तविक पाहता आम्ही सर्वच नगरसेवक या कामामध्ये व्यस्त आहोत। वेळोवेळी मुंबईला जाऊन आम्ही चकरा मारत आहोत या कामाच्या निधीसाठी। माननीय माजी मुख्यमंत्री व विद्यमान बांधकाम मंत्री यांनी, अशोकराव चव्हाण साहेबांनी आम्हाला निधी उपलब्ध करून दिलेला आहे, परंतु या आलेल्या कोविड महामारीमुळे काही निधी थांबला, रुकला, दुसरीकडे वर्ग करण्यात आला आणि विशेषतः इथलं जे कंधार विधानसभा मतदारसंघाचं जे राजकारण आहे हे आडवाआडवीचं राजकारण विशेषतः हे आमच्या आडवा आलं आणि याच्यामुळं उशीर झाला। खरं म्हणजे इथले जे कार्यकर्ते आहेत भाजपाचे, मागे मी एक अशीच याला काय म्हणतात लावी ऐकला, पण त्यांनी अगोदर मागचा अभ्यास करावा। आमच्या काळामध्ये कामं किती झाले आणि मागच्या काळामध्ये किती कामं झाले, खरं म्हणजे यांनी या नगरपालिकेच्या याच्यामध्ये लक्ष न घालता देशाच्या याच्यामध्ये लक्ष घालावं। मंदिरं उघडा म्हणून तुम्ही घंटानाद किंवा मंदिरापाशी उपोषणं करता, त्या अगोदर या देशाचं भविष्य असणारं शिक्षण, हे शिक्षण शाळा उघड्या करा म्हणून घंटानाद करावा ही माझी त्या कार्यकर्त्यांना विनंती आहे। विशेषतः आम्ही जे काम कर विकासाच्या कामाच्या गतीने आहोत त्याला मदत करणं तुमचंही कर्तव्य आहे आणि कालपर्वाच आम्ही या 4-8 दिवसाकडे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना, आमचे अध्यक्षाचे प्रतिनिधी शहाजी नळगे, मी स्वतः सुधाकर कांबळे, अरुण बोधनकर,
मन्नान चौधरी हे सर्वजण विनंती करून येणार आहे. या 10 कोटीचा झालेला निधी, मंजूर झालेला निधी जो रेंगाळत पडला आहे, त्यासाठी वेळोवेळी आम्ही संपर्क साधत आहोत. येत्या 15 दिवसामध्ये निधी उपलब्ध होईल. बाकीचे पूर्ण कामं टेक्निकल सेक्शन झालेले आहेत. वर्कआर्डर फक्त द्यायचं काम आहे. पैसे पडतात, वर्कआर्डर मिळून जाईल. येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये कंधार शहरातला एकही रस्ता असा राहणार नाही, तुम्हाला पाहण्यास मिळणार नाही आमच्या हयातीमध्ये. म्हणजे आमच्या जोपर्यंत पिरियड आहे, आमचा जो येणारा पिरियड काही असो, येणारा जो कार्यकाळ आहे, या कार्यकाळामध्येच आम्ही पूर्णच्या पूर्ण या रोडची व्यवस्था लावून ठेवणार आहोत, चकाचक करणार आहोत. कंधार शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न देखील वारंवार निर्माण होत आहे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये घ्यायचं म्हणलं तर अनेक ठिकाणी कचरा पाहायला मिळत आहे आणि अनेक नागरिकांकडून असं बोलले जात आहे की कर्मचारी कमी पडत आहेत. याबद्दल आपलं मत काय? यामध्ये असं झालं की हे टेंडर निघते स्वच्छतेचं, नगरपालिकेचा आणि याचा काही अस्तित्व नसते, फक्त आमच्याकडे देखरेख राहते. यांचं टेंडर निघते. टेंडरमध्ये एका गुत्तेदारानं टेंडर घेतलं होतं, परंतु त्या टेंडरच्या कामगार लोकांना गुत्तेदाराने वेळोवेळी पैसे दिले नाही, त्याचा पगार दिला नाही, आणि ते खापर नगरपालिकेवर फुटलं. ते मिलिटरीचे लोक, ते काय ते माजी सैनिकाची संघटना, त्यांनी हाताचे धरून विनाकारण नगर परिषदेची बदनामी केली. कुणाच्या सांगण्याहून केली काय हे आम्हाला काही माहीत नाही, आम्ही काय म्हणणार नाही, परंतु यामध्ये नगरपालिका आणि कामगाराचा प्रश्न किंवा पगार हे आमच्याकडे अजिबात नसतो. जेव्हा एक टेंडर सुटल्यानंतर तो गुत्तेदार आणि कामगार, खरं म्हणजे कामगार आम्ही लावलेले नाहीत, आम्हाला त्यांचा पगारसुद्धा माहीत नाही किती आहे काय नाही, त्यांचा हजेरी रजिस्टरसुद्धा आमच्याकडे नाही, ते सर्व काही गुत्तेदाराकडे असतं. परंतु विनाकारण इथं उपोषण धरणे हे करून नगरपालिकेला वेटी धरण्याचं, बदनाम करण्याचं काम या माजी संघटनेनं केलेलं आहे असो. परंतु मित्र, याच्या पुढं आम्ही आणखी टेंडर करणार आहोत आणि याच्यानंतर आणि त्याच्यामुळे स्वच्छता अपुरी पडली, कर्मचारी उपोषणाला बसले, कामगार लोक त्यांचा पगार मिळाला नाही म्हणून, आणि याच्यामुळं प्रत्येक वार्डामध्ये अस्वच्छता झाली, हे घाण झाली. आम्ही मान्य करतो, पण याच्या पुढं असं होणार नाही याची दक्षता घेतो. शहरामध्ये सध्या डेंग्यू मलेरिया हा आजार खूप मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे. बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत पेशंट वाढत आहेत, रुग्ण वाढत आहेत. याबद्दल आपण नगरपालिकेच्या वतीने काय आवाहन करणार आहे, काय स्वच्छता किंवा? खरं म्हणजे डेंग्यू हा प्रकार सर्व महाराष्ट्रामध्ये आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये याचं व्हायरल पसरलेलं आहे. फक्त याला कंधारच अपवाद नाही, कंधार शहरच नाही, परंतु या डेंग्यूच्या याच्यामध्ये आम्ही फवारणी प्रत्येक वार्डामध्ये चालू केलेली आहे. आमचे माणसं, आरोग्य विभागाचे माणसं फिरत आहेत आणि याची वेळोवेळी दक्षता घेत आहेत. याच्यानंतर आम्ही काळजी घेऊ आणि याच्यानंतर डेंग्यू होणार नाही अशी दक्षता घेऊ.